प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हाणी आयज ओडिशातल्या संबलपुरांत 68 कोटी रुपया परस अदीक मुळाव्या साधन सुविधा येवजण्यांचे उक्तावण केले आणि ते देशाक समर्पित केले. प्रधानमंत्र्यांनी या वेळार रेल्वे उदरगत प्रकल्पाचे उक्तावण केले. भारतीय जनता पार्टीचे वरिष्ठ फुडारी आणि देशाचे आदले उपप्रधानमंत्री लालकृष्ण अडवाणी हांका देशाचो सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न पुरस्कारान भोवमान करतले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या एक्स हँडला वेल्यान ही खबर दितना खोशी उक्तायली. एकविसाव्या शेंकड्यातल्या आव्हानांक फुडो करपाक विसाव्या शेंकड्यातली नजर उपकारची ना जाल्यार नवे विचार आनी सुदारणाई वरवींच हे शक्य जातले अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी नवी दिल्लींत आयोजित राष्ट्रकुल एटर्नी आनी सॉलिसिटर जनरलांच्या परिशदेंत उलयताना सांगले. आंतरराष्ट्रीय संस्था घटमूट करपाची गरज आसा अशें देशाचे सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड हांणी म्हळां. मत्स्य उद्योग संचालनालयान आयोजित केल्ल्या एक्वा गोवा मेगा फिश फेस्टिवलाचे उक्तावण काल केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री हांच्या हस्तुकीं जालें. गोंयांतल्या नुस्तेमार आनी नुस्तें वेवसायिकांक ह्या महोत्सवांतल्यान खूब शिकपाक मेळटलें अशें मत्स्य उद्योग मंत्री निळकंठ हळर्णकर हांणी म्हळां. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला केंद्रातल्या भाजप सरकारान देशांत वेगवेगळ्या मळार प्रचंड उदरगत केल्या अशें भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे हांणी सांगलें. गोंय सरकाराच्या राजभाशा संचालनालयान 2019-20, 2020-21 आनी 2021-22 वर्साचे भाषा पुरस्कार जाहीर केल्यात. खेळगडे मैदानार जितलो उत्साह दाखयता तितले सरकारूय खेळा प्रती उत्साही आसा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. राजस्थानांतल्या पालीत आयोजित सांसद खेळ महाकुंभाक तांणी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगा वरवीं संबोधित केले. G20 फुडारपण भारताच्या राजनैतिक इतिहासाची एक महत्वपूर्ण घडणूक आशिल्ली आणि त्याची बरीच तोखणाय झाल्या असे विदेश व्यवहार मंत्री सुब्रमण्यम जयशंकर हांणी म्हळां. नौदळान INS संध्याक ह्या झुजारी जहाजाचो आस्पाव जाल्ल्यान पुराय प्रदेशान शांती आणि सुरक्षा सांभाळपाक नौदळाक मजत जातली अशें संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी म्हळां.